नागपुर शहर में इन दिनों वाहन चोरी के मामले बढ़ते ही जा रहे हैं। नागपुर के वाठोड़ा पुलिस स्टेशन में ऐसे ही एक चोरी का मामला सामने आया है। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर उससे और वाहन चोरी के मामले की जानकारी हासिल कर रही है। नागपुर शहर में चोरी की घटनाएं थमने का नाम ही नहीं ले रही हैं। ताजा मामले वाठोड़ा पुलिस स्टेशन में सामने आया है, जहां फिरियादी ने अपनी मोटरसाइकिल रास्ते में खड़ी कर रखी थी, लेकिन जैसे ही वो अपना काम कर लौटा तो उसे उसकी गाड़ी नहीं दिखाई दी, जिसके बाद उसने पुलिस में इस मामले की शिकायत दर्ज कराई। आमच्या पथकाला एक खबर मिळाली की एक व्यक्ती चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी पोस्टे वाठोडा हद्दीमध्ये आलेला आहे। त्या माहितीवरून आम्ही एक टीम पाठवून सापळा रचला आणि सदर व्यक्तीला ताब्यात घेतले। त्याच्याकडून माहिती घेऊन त्याचं नाव होतं रवी प्रकाश श्यामसिंग रहांडाले, हा वाठोडा हद्दीतला राहणारा आहे। हा मूळचा राहणारा जिल्हा शिवनी मध्य प्रदेश येथील आहे। तर याच्या माहितीवरून याच्यासोबत याचा सख्खा भाऊ नामे ओम प्रकाश श्यामसिंग रहांडाले हा पण काम करायचा, आणि आम्ही जेव्हा यांच्याकडून माहिती घेतली तर यांनी आम्हाला एकूण 7 मोटरसायकल चोरीची माहिती सांगितली। सदरचा मुद्देमाल आम्ही यांच्याकडून जप्त केला, त्यामध्ये वाठोडा हद्दीतली 4, कळमना हद्दीतील 1, एक अजनी आणि एक हुडकेश्वर हद्दीतील मोटरसायकल यांनी चोरी केलेली होती। सदरचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन आरोपीसह संबंधित पोलिसांना आम्ही हँडओव्हर केलेलं आहे। हे नागरिकांच्या घरासमोरील ठेवलेली गाडी, गर्दीच्या ठिकाणी ठेवलेली गाडी, हे व्यक्ती चोरी करायचे आणि सदरची गाडी स्वतःची आहे असं सांगून कोणाकडे गहाण ठेवायला द्यायचे, कोणाला कमी किमतीमध्ये विकायचे, अशा प्रकारची मोठं सापडणी होती। आणि जी किंमत मिळेल त्या किमतीमध्ये हे समोरच्या माणसाला आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये कागदपत्र देतो असं सांगून ती गाडी विकायची किंवा त्यांच्याकडे गहाण ठेवायची। यांचा मोटिवेटच होता पैसे, इझी मनी। हे आपल्या कुटुंबासोबत, आपल्या यांचे लग्न झालेल्या दोघांचे, आपल्या कुटुंबासोबत ही किरायन राहायचे आणि नवीन घरात PUP चा काम मिस्त्री होते, PUP चा काम करण्यासाठी थांबायचे आणि PUP चा काम करून हे रात्रीच्या वेळेस किंवा खाली वेळामध्ये अशा मोटरसायकल हेरायचे आणि चोरी करायचे। बहरहाल आरोपी को गिरफ्तार कर उसके पास से और भी कई खुलासे होने की संभावना जताई जा रही है। NBC न्यूज़ के लिए अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।